नमस्कार, मी पूजा लोखंडे. माझ्या ओनली मराठी शिलाई या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कटोरी ब्लाऊज शिवत असताना प्रत्येक वेळी पेपर कटिंगचा कंटाळा येत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कारण या व्हिडिओमध्ये डायरेक्ट ब्लाऊजवरून मापे घेऊन ती डायरेक्ट पिसावर कशी टाकायची, कटोरी कशी वाढवायची ते एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ हा पूर्ण पहा, व्हिडिओ स्किप करू नका. पुढे जाण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. या ठिकाणी आपण ब्लाऊजवरूनच एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मापे घेणार आहोत. जर नवीन असाल तर मापे घेत असताना पेपरचा आणि पेनचा वापर करा, जेणेकरून मापे चुकणार नाही. तर आता आपण पाठीमागच्या भागाची मापे घेणार आहोत, नंतर पुढील आणि नंतर बाह्याची माप पाहणार आहोत. तर आता आपण पाठीमागच्या भागाचे माप घेऊया. पाठीमागच्या भागाची माप घेत असताना सर्वप्रथम उंचीचं माप घ्या. उंची ही 12 आहे, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. ही उंची आता 13 तयार झालेली आहे. तर रुंदीचं माप घेऊया. रुंदीचं माप घेत असताना जो सेंटरचा भाग आहे ब्लाऊजच्या, ज्याला आपण रुंदी केडी किंवा छातीचा भाग असं म्हणतो, त्या ठिकाणी टेप ठेवून असं ओढून घ्या. हे 15 झालेलं आहे. 15 डबल केल्यानंतर ते 30 होतं, म्हणजे हा ब्लाऊज 30 इंच घडीचा किंवा रुंदीचा आहे. आता आपल्याला 30 चौथा भाग करायचा आहे. 30 चौथा भाग म्हणजे 7.5 होतो. एकदा परत पहा, 7.5 हा झालेला आहे. तर हा चौथा भाग झालेला आहे. तर यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन शिलाई म्हणून मिळवायचं आहे. तर हे 1 इंच मिळवल्यानंतर 7.5 + 1 = 8.5 इंच होतो, म्हणजे हा ब्लाऊज 7.5 इंच घडीचा आहे. आता शोल्डर मोजूया. शोल्डर मोजताना या शोल्डरपासून त्या शोल्डरपर्यंत व्यवस्थित टेप धरून घ्या. हा शोल्डर आता 10 झालेला आहे. तर याला आपल्याला हाफ करायचं आहे. 5 म्हणजे शोल्डर हा 5 झालेला आहे. आता गळ्याची रुंदी आणि उंची मोजून घेऊया. गळ्याची उंची ही शोल्डरपासून मोजायची नेहमी. उंची 9 झालेली आहे. शिलाई मार्जिनसह उंची 9 झालेली आहे. आता रुंदी पाहूया. रुंदी ही 5 झालेली आहे. तर त्याचं परत आपल्याला हाफ करायचं आहे, म्हणजे 2.5 करायचं आहे. हा झाला पाठीमागचा भाग. त्याचबरोबर कमरेचं मापसुद्धा लगेच घ्यायचं आहे. कमर ही 12.5 झालेली आहे, त्याचा आपल्याला हाफ करायचं आहे. आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिन शिलाई मिळवायची आहे. हे 7.5 झालेलं आहे. 7.5 झालेली आहे कमर. रुंदी म्हणजे छातीच्या भागापेक्षा कमर ही नेहमीच 1 इंचाने कमी असते. हे पूर्ण आता पाठीमागच्या भागाचं माप झालेलं आहे. आता आपण समोरील भागाचे माप पाहणार आहोत. त्यासाठी जसं ब्लाऊजचं एकदम माप आहे, अगदी तसंच माप घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे ब्लाऊजच्या मापावरून जर मापे घेतली तर ब्लाऊज कमी जास्त अजिबात होणार नाही. शोल्डरपासून उंची मोजाय समोरच्या भागाची. अगदी ब्लाऊजची जशी उंची आहे तशीच मोजून घेणार आहोत. ही उंची झालेली आहे 10.5. शोल्डर घेणार आहोत. आता मागच्या भागाचा शोल्डर 5 आहे तर समोरील सुद्धा 5 येणार. आणि गळा मागचा 2.5 आलेला आहे तर समोरील सुद्धा 2.5 येणार. या ठिकाणी आता आपण गळ्याची उंची मोजून घेणार आहोत समोरील. त्यासाठी टेप शोल्डरवर ठेवायचा आणि खडून अशी रेष ओढून घ्या, जेणेकरून गळ्याची उंची व्यवस्थित मोजता येईल. ही गळ्याची उंची 5.5 झालेली आहे. तर आता आपण मोंड्याचं माप घेणार आहोत. मोंड्याचं माप घेण्यासाठी टेप हा शोल्डरवर ठेवायचा आहे आणि खडूने रेष ओढून घ्यायची आहे. त्यानंतर आडवी रेष ओढून घ्यायची आहे. जिथपर्यंत बाह्या जोडलेल्या आहेत तिथपर्यंत आडवी रेष ओढून घ्या, म्हणजे व्यवस्थित मोंड्याचं माप कळेल आपल्याला. तर हा मोंडा 5.5 झालेला आहे. समोरील मोंडा आणि मागील मोंडा एकच असतो 5.5. तर आता आपण कटोरीची रुंदी आणि उंची घेणार आहोत. अगदी ब्लाऊजला जशी आहे तशीच घेणार आहोत. कमी जास्त नाही करायची. ब्लाऊजप्रमाणे जर मापे घेतली तर कमी जास्त होत नाही. ही कटोरीची रुंदी ही 5 झालेली आहे. तर आता उंची मोजून घेणार आहोत. उंची मोजण्यासाठी गळ्यावर टेप ठेवायचा आहे. ही उंची 6.5 झालेली आहे. तर आता बाईचं माप घेणार आहोत. बाईचं माप घेत असताना उंची अगोदर मोजून घ्या. उंची 5.5 झालेली आहे. त्यानंतर मोंडा आपला 5.5 निघालेला आहे. त्यामध्ये
दीड इंच मिळवायचं म्हणून मोंडा हा 7.5 तयार होतो. आता दंडगेर मोजून घ्या. दंडगेर 4.5 आहे, त्यामध्ये मार्जिन शिलाई 1 इंच म्हणून 7.5 तयार होतो. ही झाली ब्लाऊजची मापे. आता पाठीमागच्या भागाची आणि समोरील भागाची मापे घेतलेली आहेत. आता आपण डायरेक्ट पिसावर मापे कशी टाकायची ते पाहणार आहोत. घडी आपली 8:30 झालेली आहे, तर आपण पिसावर सुद्धा 8:30 घडी टाकणार आहोत. म्हणजे जशी घडी आहे तसंच माप घेणार आहोत, जास्तीचं नाही घ्यायचं. 8:30 घडी आहे तर 8:30 घेणार. तर उंची टाकून घेऊया. उंची 13 आहे. दोन्ही साईडने मापे टाकून घ्या, जेणेकरून कमी जास्त होणार नाही. ते आता शोल्डर टाकून घ्या. शोल्डर 5.5 आहे, त्यामध्ये गळा हा 2.5 आहे, परंतु घडी कमी असल्यामुळे इथे मी 2.25 गळा घेत आहे. हा पूर्ण बॉक्स करून घ्या. स्केल पट्टीचा वापर करा, जेणेकरून कमी जास्त होणार नाही मापे. बॉक्स व्यवस्थित करून घ्या. आता मागचा मोंडा टाकणार आहोत. मागचा मोंडा हा 5.5 आहे, व्यवस्थित आखून घ्या. इथं 1/2 इंच करायचं, म्हणजे गुड्या पडणार नाहीत. स्केल पट्टीने व्यवस्थित ओढून घ्या आणि इथून 1.5 वर खून करायचे आहे, म्हणजे गुड्या पडणार नाही ब्लाऊजला. आणि घडी कमी असल्यामुळे सुद्धा इथे 1.5 माप येतं. तर पाठीमागील डॉच सुद्धा टाकून घ्या लगेच. डॉच ही 4 वर डॉचची उंची नेहमी 4 असते. इकडून इकडून 1/2 इंच दोन्ही मिळून 1 इंचचा डॉच तयार होतो. म्हणजे डॉचची उंची 4 आणि रुंदी 1 इंच असते दोन्ही मिळून. तर हे झालं पाठीमागच्या भागाचं माप. आता समोरील भागाचं माप टाकणार आहोत. समोरील भागाचं माप टाकत असताना सर्वप्रथम उंची जी आपण काढून घेतलेली आहे ती टाकणार आहोत. उंची ही 10.5 झालेली आहे, 10.5 उंची झालेली आहे. आणि मुंडा 5.5 आहे, अगदी मागचा जसा आहे तसंच मापे टाकून घ्या. इथं सुद्धा 1/2 इंच वर खून करा, जेणेकरून ब्लाऊजला गुड्या पडणार नाही. समोर 1.5 केलेला आहे इथं, तर इथं 1 इंच करायचं. 1 इंच बरोबर 1 इंच. आता गळ्याचं माप टाकून घ्या. समोरील बॉक्स करून घ्या आणि इथून 1.5 इंचावर खून करा, म्हणजे हे कटोरीचं माप झालं. कटोरीचा 1 पॉईंट, कटोरीच्या मापचा 1 पॉईंट. आता मोंड्यापासून इथं 2 इंचावर खून करा. हा कटोरीचा दुसरा पॉईंट झालेला आहे. हा कटोरीचा दुसरा पॉईंट निघालेला आहे. तिसरा पॉईंट काढण्यासाठी जी उंची आहे त्याला आपल्याला स्केल पट्टीने रेष ओढून घ्यायची आहे. आणि तिसरा पॉईंट काढण्यासाठी जी घडी आहे त्याचा हाफ करायचा आहे. इथं हाफ केल्यानंतर कटोरीचा 3रा पॉईंट निघतो. आता हे 3 पॉईंट जोडून घ्यायचे आहेत एकदम व्यवस्थित. आता इथं आपले कटोरीच्या खाली क्रॉस पट्टी निघणार आहे. मागच्या भागापेक्षा समोरील भागाची उंची घेत असताना नेहमी मागच्या भागापेक्षा समोरील भागाची उंची ही 1/2 इंचाने जास्त घ्यायची, म्हणजेच क्रॉस पट्टी लगेच या ठिकाणी निघते. आता याला असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला, गोलाकार क्रॉस पट्टीचा एकदम व्यवस्थित. म्हणजे एका लाईनमध्ये आपले 3 पार्ट निघतात. या ठिकाणी जी छोटी कटोरी निघाली आहे तिचा वापर करून आपण मोठी कटोरी शिल्लक राहिलेल्या कपड्यामध्ये बनवणार आहोत. तर आता कट करून घेऊया पूर्ण एकदम व्यवस्थित. सर्व पार्ट वेगवेगळे करून घ्या. हा मागचा भाग, हा याचा गोळा चौकोनी काढलेला आहे. एकदम व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे, जसं आखलेलं आहे अगदी तसंच. ही मापे आपण एकदम सोप्या पद्धतीने काढलेली आहेत. आणि हा ब्लाऊज खूप छान बसतो. जर अशी मापे टाकाल तुम्ही तर खूप छान ब्लाऊज बसतो, एकदम व्यवस्थित, कुठंच बिघडत नाही. या ठिकाणी कटोरी निघालेली आहे आणि क्रॉसपट्टीसुद्धा निघालेली आहे आणि पाठीमागचा भागसुद्धा निघालेला आहे. आता कटोरी कट करून घेऊया. समोरचा भागात मागचा भाग कट केलेला आहे, समोरील भाग कट करून घेऊया एकदम व्यवस्थित. ही छोटी कटोरी जी निघालेली आहे याचा आपण वापर करणार आहोत आता मोठी कटोरी बनवण्यासाठी. जो शिल्लक राहिलेला कपडा आहे ना तिथे बनवणार आहोत आपण मोठी कटोरी. हा पाठीमागचा भाग आणि समोरील भाग यामध्ये 1/2 इंच अंतर असायला हवे, म्हणजे
गुड़ा पड़ना नहीं। आता अपन या ठिकाणी अगोदर अपन आता भाईच माप काढून घेणार आहोत आणि नंतर उरलेला जो कपड़ा है त्यामध्ये कटोरीचं माप काढून घेणार आहोत। तर भाईची चार पदरी घडी करून घ्यायची आहे। भाईचं माप घेत असताना अगोदर उंचीच पाहायची आहे, नेहमी उंची ही 5.5 ची आहे आणि जो भाईचा मोंडा आहे तो 7.5 चा आहे। ठिकाणी 2.5 वर खून करायची आहे, इथं नंतर 1.5 वर आणि भाईच्या वरच्या साईडला 1 आणि 2.5 वर, मग हे दोन्ही पॉइंट आणि हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आहेत म्हणजे भाईला आकार देताना गोंधळ होणार नाही, एकदम व्यवस्थित आकार बसतो भाईला। आता असा आकार देऊन घ्या भाईला, एकदम छान बसतो। भाई काढत असताना जर ही कळी अशी 1 इंचाची दोन्हीमध्ये अंतर असेल तर अजिबात गोड्या पडत नाही भाईला। आता ही कट करून घेऊया भाई। अगोदर आपण वरच्या साईडने कट करणार आहोत आणि नंतरच मधली कळी कट करणार आहोत। जर अशा पद्धतीने भाई कट केली तर ती एकदम व्यवस्थित बसते। आता हे दोन पार्ट वेगळे करणार आहोत आणि नंतरच मधली जी कळी 1 इंचाची आहे ती कट करणार आहोत। ही जी 1 इंचाची कळी काढलेली असते हा भाग समोरील भागाकडे जोडला जातो। एकदा ठेवून बघा कसं दिसते, ते एकदम व्यवस्थित दिसते। आता उरलेल्या भागामध्ये आपण कटोरी काढून घेणार आहोत। जेवढं आपल्याला पाहिजे अगदी तेवढीच घडी घ्यायची आहे। कटोरीच्या चारही साईडनी म्हणजे चारही बाजूनी कपडा शिल्लक पाहिजे, जेणेकरून आपल्याला कटोरीची मापे वाढवताना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही। कटोरी अशी एकदम व्यवस्थित सरळ ठेवून घ्या, एकदम व्यवस्थित, आणि आखून घ्या। जशी कटोरी आहे अगदी तसंच आखून घ्या डॉट डॉटमध्ये आणि नंतरच आपण याला वाढवणार आहोत। तर आता गळ्यापाशी 1/2 इंच वाढवायचं आहे आणि इथं 1.5 इंचावरती खून करायची आहे, 1.5 इंचावरती, आणि ते दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। हे दोन्ही पॉईंट जोडून घ्या। तर उंची पाहणार आहोत, उंची ही कटोरीची 6.5 आहे। अगोदर कच्चं काम करून घ्या। 6.5 उंची आहे, अगदी जशी उंची आहे तशीच उंची टाकणार आहोत, म्हणजे कमी जास्त अजिबात होणार नाही। हा कटोरीचा मध्य निघालेला आहे, मध्य आणि हा दोन्ही पॉइंट जोडून घ्या एकदम व्यवस्थित। जर असे मापे द्याल तर अजिबात चुकणार नाही। या ठिकाणी 1/2 इंच वाढवायचा आहे आणि कटोरीला असा गोल आकार देऊन घ्या, याला एकदम व्यवस्थित गोल आकार देऊन घ्या आणि हा हे दोन्ही पॉइंट जोडून घ्या। याला डार्क करून घ्या एकदम व्यवस्थित, म्हणजे ओळखू येईल। ही कटोरी 8.5 घडीची निघालेली आहे, एकदम छोटी कटोरी आहे। याला आता कट करून घेऊया एकदम व्यवस्थित। ही सर्वात छोटी कटोरी आहे 8.5 घडीची, एकदम छोटी कटोरी, याच्यापेक्षा छोटी कटोरी नसतेच, एकदम व्यवस्थित। आता आपण याला याचा डॉच पाहूया। दोन्ही एकदम बरोबर झालेलं आहे, कुठेच कमी जास्त नाही झालेलं। ही 8.5 ची घडी असल्यामुळे याचा डॉचसुद्धा कमीच येणार आहे। या ठिकाणी डॉचची रुंदी आणि उंचीसुद्धा कमीच असणार आहे। रुंदी ही 1.5 ची असणार आहे आणि उंची 2 ची असणार आहे। हा एकदम छोटा डॉच आहे। 8.5 ची घडी असल्यामुळे कटोरी एकदम छोटी तयार झालेली आहे, हे पहा एकदम छोटी, कसं एकदम पफ बनलेला आहे। तर आता आपण मागचा भाग पुढचा भाग कटोरीसुद्धा वाढवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने। मापे तुम्हाला सांगितलेली आहेत, जर तुम्ही अशा पद्धतीने मापे टाकाल तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो। हे झालेली आहे बाई, ही क्रॉस पट्टी निघालेली आहे आणि हा जो उरलेला कपडा आहे याचा वापर आपण काच बटन पट्टीसाठी करणार आहोत। तर या ठिकाणी मी तुम्हाला ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची, कशी पिसावरती टाकायची ते सांगितलेलं आहे।